स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाइन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे, महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये। बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा। अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खास तुमच्यासाठी परत एकदा एक नवीन सिरीज घेऊन आलेलो आहे। या सिरीजमध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारलेत या सर्व प्रश्नांचं विश्लेषण मी करून देणार आहे। ही आपली सिरीज वर्षभर चालणार आहे। या सिरीजचे प्रश्न जर तुम्हाला वाचायचे असतील तर हे सर्व प्रश्न तुम्हाला ज्ञानदीपच्या मुख्य विश्लेषणाच्या पुस्तकामध्ये नक्की मिळतील। याचा फायदा काय होणार आहे तर या सिरीजमध्ये तुम्ही प्रश्न कसा सोडवावा, त्याच्याबद्दलची ॲडिशनल माहिती काय आहे, प्रश्न सोडवताना तुम्हाला काय डाऊट येऊ शकतो, लॉजिक कसं वापरायचं, कॅन्सलेशन मेथड कशी वापरायची, किंवा जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन या प्रश्नांच्या आधारावर गोळा कशी करायची, सगळ्याच्या सगळ्या यामध्ये मी तुम्हाला एकदम विस्तृतपणे सांगणार आहे। ही बॅच ज्ञानदीप अकॅडमीचा जो रेड कलरचा लोगो आहे त्यावर अवेलेबल आहे, तुम्ही बॅच जॉईन करू शकता। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या आर्थिक तणावाच्या काळामध्ये तुम्हाला जास्त नुकसान होऊ नाही म्हणून आम्ही 30 व्हिडिओ हे फक्त 50 रुपयात उपलब्ध करून देत आहोत। ही वर्षभर चालणारी बॅच आहे, वर्षभर आम्ही व्हिडिओज टाकणार आहोत, त्यावर सॉर्टिंग असणार आहे, तुम्हाला ते त्या ठिकाणी कळेल। आणि या बॅचबद्दलच्या ज्या सर्व सूचना आहेत त्या सर्वच्या सूचना त्या ॲपमध्ये त्या कोर्सच्या खाली अवेलेबल असेल। त्या सर्व सूचना अगोदर वाचा, व्यवस्थित वाचा आणि त्यानंतरच बॅच जॉईन करा। आणि जर तुम्हाला वाटले की नाही बॅच चांगली आहे, आपल्याला फायदा होतो आहे, तर तुमच्या मित्रांसोबतसुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा फायदा होईल आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे चांगलं नॉलेज पोहोचेल। तर चला लवकरात लवकर भेटूया या बॅचमध्ये। तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो, धन्यवाद। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा मुख्य परीक्षा विश्लेषण या सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आजची टेस्ट आहे टेस्ट क्रमांक 19 आणि विषय आहे क्वालिटीचा दुसरा पार्ट। चला सुरू करूया पहिल्या प्रश्नापासून। ही जी सिरीज आपण घेत आहोत या सिरीजबद्दलचे सर्वचे सर्व प्रश्न त्यांच्या डिटेल्ड विश्लेषणासहित ज्ञानदीपच्या मुख्य विश्लेषणाच्या पुस्तकामध्ये सर्वच्या सर्व उपलब्ध आहे। पहिला प्रश्न आहे, प्रसिद्ध मंडल खटल्यामध्ये 1992 सर्वोच्च न्यायालयाने मागासवर्गीयांसाठी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची तरतूद असलेल्या अनुच्छेद 16 म्हणजे आर्टिकल 16 मधला चौथा भागाच्या व्याप्तीचे सर्वंकष परीक्षण केले। सर्वोच्च न्यायालयाने या बाबतीत खालीलपैकी कोणते निर्णय दिले? पहिला पर्याय आहे, न्यायालयाने उच्च जातीच्या गरीब घटकांसाठी केलेले 10% आरक्षण रद्द केले। हे बरोबर आहे, मी तुम्हाला सरळ सरळ उत्तर सांगतो, कारण हा टॉपिक फॅक्च्युअल आहे, त्यामुळे इथं लॉजिक पेक्षा तुमची इन्फॉर्मेशन किती स्ट्रॉंग आहे यावर तुमचं उत्तर ठरतं। पहिला पर्याय वाक्य बरोबर आहे, इतर मागासवर्गीयांसाठी म्हणजे OBC साठी केलेले 27% आरक्षण घटनात्मक दृष्ट्या काही अटींसह वैध ठरविले, म्हणजे व्हॅलिड सांगितलं, आणि इतर मागासवर्गीयांपैकी उन्नत गटात क्रिमिलेअर असलेल्या प्रगत घटकांना आरक्षणाच्या लाभातून वगळले, म्हणजे क्रिमिलेअरला त्यांनी बाजूला काढलं। तर लक्षात घ्या, हे तीनही वाक्य बरोबर आहेत, तीनही सेंटेन्सेस करेक्ट आहेत। 2017 सालचा हा प्रश्न आहे। याच खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टने आणखी एक महत्वाची बाब सांगितली, ती अशी की कोणत्याही परिस्थितीत आरक्षण 50% अधिक जाता कामा नये याची काळजी सर्व सरकारांनी घ्यावी, याबद्दल त्यांनी स्वतःच मत मांडलं। प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणत्या दाव्यात ध्वनिक्षेपकाच्या म्हणजे लाऊडस्पीकरच्या वापरावर सार्वजनिक आरोग्याकरिता मर्यादा हे कायदेशीर कारण आहे असे सर्वोच्च न्यायालयाने निकालात म्हटले आहे? लक्षात घ्या, हा प्रश्न 2014 आहे। या खटल्यामध्ये आर्टिकल 21 म्हणजे राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी, जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हक्क यामध्ये समाविष्ट आहे। आणि हा खटला आहे हिम्मतलाल विरुद्ध पोलीस कमिशनर, 1972 हा खटला आहे। लक्षात घ्या, यामध्ये त्यांनी आणखीन एक महत्वाची बाब नमूद केली, शासकीय आवारात सभा घेणं व सभा घेण्यासाठी जमणं हा मूलभूत हक्क नाही। शासकीय जागा जरी सार्वजनिक असली तरी त्या ठिकाणी तुम्हाला सभा घेण्यासाठी जमण्याचा हक्क हा मूलभूत हक्क नाही, तुम्ही जमू शकता, तुम्ही त्या ठिकाणी जमणं त्या ठिकाणी सभा घेणं यावर बंधन नाही, मात्र ती परवानगी सहित असायला हवी, त्या ठिकाणी मला सभा घ्यायची आहे आणि मी ती सभा घेणारच असं जर कोणी म्हणत असेल तर तो त्याचा मूलभूत हक्क नाही।
पुढचा प्रश्न आहे, मधुकिश्वर विरुद्ध बिहार, नाव लक्षात ठेवा, मधुकिश्वर विरुद्ध बिहार राज्य, या सर्वोच्च न्यायालयातील 1996 च्या केस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने असे नमूद केलेले आहे की एक्स ही मूलभूत अधिकार व मार्गदर्शक तत्वांची आवश्यक असणारी योजना आहे, त्याचं करेक्ट उत्तर काय आहे? याचं उत्तर आहे सीडॉ, उत्तर लक्षात ठेवा सीडॉ, याचा फुल फॉर्म मी सांगतो, याचा फुल फॉर्म लक्षात ठेवा, द कन्व्हेन्शन ऑन द एलिमिनेशन ऑफ ऑल फॉर्म्स ऑफ डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट वुमेन, सीडॉ, यावरती 18 डिसेंबर 1979 रोजी सह्या झालेल्या आहेत 1979, आणि याची अंमलबजावणी 3 सप्टेंबर 1981 रोजी सुरू झालेली आहे. दोन्ही डेट लक्षात ठेवा, डेट लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, सीडॉवरती सह्या 1979 च्या आहेत आणि याची अंमलबजावणी 2 वर्षांनी म्हणजे 1981 पासून सुरू झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयाने काही वैशिष्ट्यांना संविधानाची पायाभूत वैशिष्ट्य म्हणजे मूलभूत वैशिष्ट्य बेसिक स्ट्रक्चर म्हणून मान्यता दिलेली आहे. ऍक्च्युली ही मान्यता 24 एप्रिल 1973 म्हणजे केशवानंद भारती केस मध्ये दिलेली आहे. यामध्ये सुद्धा एक महत्वाची बाब स्पष्ट केलेली आहे की संविधानाचे मूलभूत चौकट किंवा मूलभूत वैशिष्ट्य याची त्यांनी कुठेही व्याख्या केलेली नाहीये आणि याची लिस्ट एक्झॉस्टिव्ह नाहीये, ती कंटिन्यू वाढत जाऊ शकते. तर पुढील पैकी कोणत्या वैशिष्ट्यांचा त्यात समावेश होतो ते सांगा. आता इथं बघा, इथं तुम्हाला तुमचं लॉजिक वापरायचं, समतेचं तत्व होतं का? हो. इथं बघा, जर समजा समतेचं तत्व होत असेल अ अ अ अ तर याचा अर्थ स्वातंत्र्याचं तत्व सुद्धा व्हायला हवं, ब सुद्धा व्हायला हवं. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, त्यामुळे काय स्वातंत्र्य सुद्धा व्हायला हवं, यामुळे काय दुसरा पर्याय ऑटोमॅटिकली कॅन्सल होतो. त्यानंतर तिसरा, संघराज्य, संघराज्य आपली फेडरल सिस्टम आहे, संघराज्य सुद्धा आपल्या मूलभूत वैशिष्ट्याचा भाग आहे, त्यामुळे दुसरा पर्याय कॅन्सल झालेला आहे. मात्र तिन्ही ठिकाणी अवक दिसतं, या ठिकाणी अवक आणि या ठिकाणी सुद्धा अवक आहे. चौथं, समाजवादी संरचना, तर हे मात्र नाहीये, आपला देश समाजवादी असेल किंवा नसेल हे मूलभूत चौकटीचा भाग नाही, त्यामुळे ड ज्या ठिकाणी आहे तो पर्याय कॅन्सल होतो. दोन पर्याय ऑलरेडी कॅन्सल झालेला आहे, पहिला पर्याय इथं ड आहे म्हणून कॅन्सल होतो आणि तिसरा पर्याय इथं ड आहे म्हणून ऑटोमॅटिकली कॅन्सल होतो. करेक्ट उत्तर होतं चौथं, म्हणजे उत्तर आहे अ ब क ई आणि फ, अ ब क ई आणि फ, लक्षात ठेवा. तुम्हाला या ठिकाणी लॉजिक वापरायचं आहे, हा प्रश्न इन्फॉर्मेशन बेस्ड नाही. प्रश्न क्रमांक 5, सर्वोच्च न्यायालयाने काही वैशिष्ट्यांना संविधानाची पायाभूत वैशिष्ट्य म्हणून मान्यता दिलेली आहे, पुढील पैकी कोणत्या वैशिष्ट्यांचा त्यात समावेश होतो? हे आपण आता पाहिलेलं आहे, समता, न्यायालयीन पुनर्विलोकन, संघराज्य आणि सार्वभौमत्व, अ ब क ड हे चारही त्याचे पर्याय आहेत. प्रश्न क्रमांक 6, 1992 च्या कायद्यातील तरतुदीनुसार राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग, नॅशनल मायनॉरिटीज कमिशन याने अल्पसंख्याक म्हणून कोणत्या धार्मिक समुदायास मान्यता दिली? पहा, 1992 बद्दल बोललं जाते, सध्या बद्दल बोललं जात नाही. इथे लक्षात घ्या, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाची स्थापना ही 23 ऑक्टोबर 1992 च्या कायद्यानुसार झालेली आहे. यांनी 17 मे 1992 या दिवशी काही अल्पसंख्याकांना, सॉरी 23 ऑक्टोबर 1993 स्थापना झालेली आहे. 1992 त्यांचा कायदा झाला होता, त्यावेळी असं होतं की या राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगामध्ये जे अध्यक्ष आहेत, अध्यक्ष एक असतील, यांचं कार्यकाळ हा 3 वर्षांचा असेल. त्यानंतर उपाध्यक्ष हे सुद्धा एक असतील, यांचा कार्यकाळ 3 वर्षांचा असेल. तर सदस्यांची संख्या ही 5 असेल, यांचा कार्यकाळ सुद्धा 3 वर्षांचा असेल. लक्षात ठेवा, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगामधील अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्य या सर्वांचा कालावधी 3 वर्षांचा आहे. त्यानंतर 1993 मुस्लिम, ख्रिश्चन व पारसी आणि शीख व बौद्ध यांना धार्मिक अल्पसंख्याक म्हणून मान्यता मिळाली. बौद्ध इथे सुद्धा आहे, इथे सुद्धा आहे, इथं कुठेतरी काय होतं, पाणी मुरत होतं. याचा अर्थ काय, जैन समुदायाला 1992 अल्पसंख्याक म्हणून मान्यता मिळाली नव्हती. तर इथं महत्वाची करेक्ट बाब आहे, 27 जानेवारी 2014 या रोजी जैन समुदायास अल्पसंख्याक म्हणून मान्यता मिळाली. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे पहिले अध्यक्ष होते
एम आर मसानी, नाव लक्षात ठेवा एम आर मसानी, पहिले अध्यक्ष एम आर मसानी होते, तर सध्याचे अध्यक्ष आहेत सय्यद हायरुल हसन रिझवी। हसन रिझवी हे सध्याचे त्याचे अध्यक्ष आहेत हे लक्षात ठेवा। प्रश्न क्रमांक सहा, प्रश्न क्रमांक सात, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाने जानेवारी 2014 पर्यंत भारतातील किती समुदायांना अल्पसंख्याक म्हणून सूचित केले होते? तर करेक्ट आकडा आहे सहा समुदायांना अल्पसंख्याक म्हणून सूचित केले होते। लक्षात ठेवा अल्पसंख्याक म्हणजे मायनॉरिटी या शब्दाची पूर्ण संविधानामध्ये कुठेही व्याख्या केलेली नाही। प्रश्न क्रमांक आठ, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या स्थापनेबद्दल आहे। पहिलं वाक्य आहे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची स्थापना 2003 मध्ये झाली, नाही। लक्षात ठेवा ही स्थापना 2004 सालची आहे। पहिलं वाक्य चूक आहे, जर पहिलं वाक्य चूक असेल तर पहिला पर्याय कॅन्सल होतो, चौथा पर्याय कॅन्सल होतो। राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगात एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष आणि तीन सदस्य असतात, तर हे वाक्य बरोबर आहे। मात्र यांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? यांचा कार्यकाळ 3 वर्षांचा असतो, त्यामुळे लक्षात घ्या ब पर्याय करेक्ट आहे। राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगातील सदस्यांची नेमणूक 5 वर्षांसाठी केली जाते, नाही 5 वर्षांसाठी नाही, किती वर्षांसाठी असते? फक्त 3 वर्षांसाठी असते, त्यामुळे क हा पर्याय कॅन्सल होतो। जर क कॅन्सल होत असेल तर करेक्ट पर्याय आहे फक्त ब। इथे लक्षात घ्या राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची स्थापना 2004 साली झाली, म्हणजे कायदा 2004, कायदा 2003 चा जरी असला तरी स्थापना 2004 साली झाली। याचे सर्वात पहिले अध्यक्ष सूरज भान हे होते, तर सध्या याच्या अध्यक्षांचं नाव आहे रामशंकर कथेरिया। हे नाव बदलू शकतं, त्यामुळे तुम्ही जे इयरबुक वाचता करंट इव्हेंटचे त्यामुळे हे नाव चेक करून ठेवा। नॅशनल कमिशन ऑन शेड्यूल कास्टची स्थापना चा सोर्स आहे आर्टिकल 338, सोर्स आहे आर्टिकल 338। प्रश्न क्रमांक 9, अनुसूचित जातींसाठीच्या राष्ट्रीय आयोगाची कार्य कोणकोणती आहेत? पहिला पर्याय आहे अनुसूचित जातीच्या कायदेशीर सुरक्षा उपायांसंबंधित सर्व बाबींची तपासणी व परीक्षण करणे बरोबर आहे, संसदेला अहवाल सादर करणे हे पण बरोबर आहे, आणि अनुसूचित जातीच्या सामाजिक व आर्थिक विकासाच्या नियोजन प्रक्रियेत सल्ला देणे हे सुद्धा बरोबर आहे। नॅशनल कमिशन ऑन शेड्यूल्ड कास्ट हा स्वतःचा अहवाल संसदेला सुद्धा सादर करते, यामुळे वरील पैकी सर्व हे करेक्ट आहे। त्यानंतर कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे राष्ट्रीय अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आयोगाचे दोन आयोगांमध्ये विभाजन करण्यात आले? ही 89वी घटना दुरुस्ती 2003 आहे। अगोदर नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड कास्ट आणि शेड्यूल्ड ट्राईब यासाठी एकच आयोग होता, नंतर याचं विभाजन करण्यात आलं। सध्या आर्टिकल 338 नुसार नॅशनल कमिशन ऑन शेड्यूल्ड कास्टची स्थापना होते, तर आर्टिकल 338A नुसार नॅशनल कमिशन ऑन शेड्यूल्ड ट्राईबची स्थापना होते। लक्षात ठेवा 38 नुसार शेड्यूल्ड कास्ट आणि 38A नुसार शेड्यूल्ड ट्राईबची स्थापना होते, आर्टिकल 338। प्रश्न क्रमांक 11, इथं स्वतंत्र अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आयोगाच्या स्थापनेचा कालानुक्रम दिलेला आहे। 1978 ला अनुसूचित जाती आणि जमातीसाठी बहुसदस्यीय आयोगाची स्थापना करण्यात आली। 1987 ला अनुसूचित जाती आणि जमाती आयोगाच्या कार्यांची पुनर्रचना करण्यात आली। 1992 65वी घटना दुरुस्ती 1990 द्वारे अनुसूचित जाती आणि जमाती आयोगास संविधानिक दर्जा देण्यात आला, हे महत्वाचं आहे। 2004 89वी घटना दुरुस्ती 2003 आहे, ज्यामुळे अंमलबजावणी 2004 ला झाली। याद्वारे स्वतंत्र अनुसूचित जाती आयोग आणि स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना करण्यात आली। अनुसूचित जाती आयोगाचा आर्टिकल आहे आर्टिकल 338, तर जमाती आयोगाचा आर्टिकल आहे आर्टिकल 338A। प्रश्न क्रमांक 12वा 11वा, राष्ट्रीय अनुसूचित जमातीच्या आयोगासंदर्भात खालील विधानांपैकी अचूक, अचूक म्हणजे काय, बरोबर विधान ओळखा। हा आयोग 2004 मध्ये अस्तित्वात आला, करेक्ट आहे, आपण आत्ता पाहितलं अ बरोबर आहे, त्यामुळे पहिला पर्याय कॅन्सल होईल, सोबतच दुसरा पर्याय सुद्धा कॅन्सल होईल, हे दोन्ही पर्याय कॅन्सल होतील कारण दोन्ही ठिकाणी अ नाहीये, पहिला आणि दुसरा पर्याय कॅन्सल होईल। अनुसूचित जमातीचे हक्क संरक्षण करण्यासाठी अनुसूचित जमातींचा स्वतंत्र राष्ट्रीय आयोग निर्माण करण्यात आला। 2003 च्या 89वी घटना दुरुस्तीद्वारे अनुसूचित जाती आणि
जमातींसाठीच्या राष्ट्रीय आयोगाचं विभाजन करून ही निर्मिती झाली. सो ब पर्याय सुद्धा बरोबर आहे. जर ब पर्याय बरोबर असेल तर या ठिकाणी अ आणि ब असणारा एकही पर्याय नाहीये, तेव्हा करेक्ट ऑप्शन आहे वरील पैकी सर्व. सो तीनही वाक्य बरोबर आहेत हे लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक 12. 1960 दशकापासून दक्षिणेकडील राज्यात ओबीसी साठी आरक्षण अस्तित्वात होते. हो हे वाक्य बरोबर आहे. उत्तर भारतात कर्पूरी ठाकूर या बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी बिहारमध्ये ओबीसी आरक्षणाच्या धोरणाची सुरुवात केली. हे सुद्धा वाक्य करेक्ट आहे. कर्पूरी ठाकूर यांचं नाव लक्षात ठेवा. ऑगस्ट 1990 मध्ये केंद्र सरकारने केंद्रीय सरकारी नोकऱ्यांमध्ये ओबीसींना आरक्षण देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे ठरविले. क वाक्य बरोबर आहे. भारतीय समाजातील ओबीसीतील शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणाचं प्रमाण शोधून काढण्यासाठी मंडल आयोगाची स्थापना करण्यात आली. तर लक्षात घ्या, हा दुसरा मागासवर्गीय आयोग होता, ते पहिल्या आयोगाने केलं, त्यामुळे ड वाक्य चूक आहे. त्यामुळे करेक्ट पहिले तीन पर्याय आहेत अ ब आणि क, या श्रेणीत तुमचं करेक्ट पर्याय आहे तिसरा. प्रश्न क्रमांक 12. आंतरराज्यीय नद्या व नद्याखोरे विवादांबाबत खालील पैकी कोणते विधान चुकीचे आहे, त्यांनी चुकीचं विचारलेलं आहे. चूक विधान कोणतं आहे लक्षात घ्या. आंतरराज्य नद्या व नद्या खोऱ्यामधील विवाद हे संविधानाच्या आर्टिकल 265 मध्ये याबद्दलची तरतूद आहे. आर्टिकल 262. सगळ्यात पहिलं वाक्य, संसद कायदा करून आंतरराज्य नदी अथवा नदी खोऱ्यामधील पाणी वापर, पाणी वाटप अथवा नियंत्रण याबाबत तरतूद करू शकते. बरोबर आहे. हा अधिकार कोणाला आहे? हा अधिकार संसदेला आहे. पहिलं वाक्य बरोबर आहे. संसद कायदा करून अशा आंतरराज्य जल विवादाबाबत सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार बंदित करू शकत नाही, हे चूक आहे. आर्टिकल 262 ने संसदेला अधिकार दिलेला आहे की संसद एखाद्या आंतरराज्य नद्या व नद्या खरे विवादाबाबतील खटल्यांमध्ये सुप्रीम कोर्टने हस्तक्षेप करावा की नाही हे ठरविण्याचा अधिकार संविधानाने स्वतः संसदेला दिलेला आहे. तिसरं वाक्य, संसद कायद्याद्वारे उच्च न्यायालयाच्या अथवा इतर कनिष्ठ न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रातून हा विषय वगळण्याची तरतूद करू शकते, हे वाक्य सुद्धा बरोबर आहे. आणि चौथा पर्याय आहे, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश यामधील कृष्णा पाणी वाटप लवाद हा राज्यघटनेच्या कलम 262 तरतुदीनुसार जाहीर करण्यात आला आहे. बरोबर आहे. तर या सगळ्या लक्षात घ्या, फक्त दुसरं वाक्य चूक आहे, बाकी पहिलं, तिसरं आणि चौथं हे सर्वच्या सर्व वाक्य बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 14. महानदी जल विवाद न्यायाधिकरणाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? करेक्ट वर्ष आहे मार्च 2018. याबद्दलची विस्तृत माहिती आपल्या विश्लेषणाच्या पुस्तकामध्ये आहे. मी तुम्हाला सर्वांना सुचवतो ती माहिती तुम्ही नक्की वाचा, कारण त्यावर खूप महत्वाचा डेटा दिलेला आहे. शेवटचा प्रश्न आजच्या टेस्टमधील, आदिवासींच्या क्षेत्राच्या प्रशासनाची तरतूद भारतीय संविधानाच्या 6व्या परिशिष्टात करण्यात आलेली आहे. या परिशिष्टात समाविष्ट असणारी राज्य पुढील पैकी कोणती आहे? हे मी तुम्हाला सुचवलेलं आहे की 6व्या परिशिष्टात जे 4 राज्य आहेत त्यासाठी एक नेमोनिक आहे, ती आहे ATM2. म्हणजे काय? आसाम, त्रिपुरा, मेघालय, मिझोरम. आसाम, त्रिपुरा, मेघालय, मिझोरम या सोयीने अ, त्यानंतर अ, ब, ड आणि फ हा तिसरा पर्याय करेक्ट आहे. एकूण 10 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश होतो. आणि 6व्या शेड्यूलमध्ये ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट म्हणजे काय? स्वायत्त जिल्हा संघटना स्थापन केली जाते, ज्यानुसार या ट्रायबल एरियामधील या जिल्ह्यांचं प्रशासन चालवलं जातं. 6व शेड्यूल हे ट्रायबल एरियाबद्दल आहे, तर 5व शेड्यूल हे शेड्युल्ड ट्राईब आणि शेड्युल्ड एरिया बद्दल आहे. परत एकदा सांगतो, 5व शेड्यूल हे शेड्युल्ड एरिया आणि शेड्युल्ड ट्राईब बद्दल आहे, तर 6व शेड्यूल हे ट्रायबल एरिया बद्दल आहे. तर पुढील टेस्टमध्ये लवकरात लवकर भेटूया. तोपर्यंत सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.